ओके डन विथ योर प्रेझेंट टी. थर्ड स्टँडर्ड मॅथ्सचा पेपर काढायचा आहे. वी आर गोइंग टू डिस्कस ओके. वेनेसडेला तुमचा जो मॅथ्सचा पेपर झाला होता दॅट आय एम गोइंग टू चेक. सो कुशल, भाविका आणि वेदा सगळ्यांकडे मॅथ्सचा पेपर लिहिलेला आहे. हॅव यू सॉल्व्ह? येस ऑर नो, टेल मी फास्ट. नो टीचर. कुशल का नाही सोडवला? टीचर मला पेपर माहित नव्हता. पण व्हॉट्सअप ग्रुप वरच तर पाठवलेला. चला भाविका, तू सोडवलाय का? नो टीचर, का आमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम होता म्हणून ना सोडवला. ओके मग तुम्ही सगळ्यांनी पेपर सोडवायचा आहे तेव्हाच तो डिस्कस केला जाईल. येस वेदांत, आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया, कारण कोणी सॉल्व्ह केले नाहीये, फक्त तू एकट्यानेच केलाय. आर्या आणि स्नेहा, तुम्ही सॉल्व्ह केलाय का? येस टीचर. स्नेहा आपने किया है? टीचर चलिए, आप अभी हम आपका डिस्कस करेंगे. मैथ्स का मेजरमेंट का लिया था हमने. चलिए, फ्रॉम विच प्लेस हैव द डिस्टेंस ऑफ ऑल द अदर प्लेसेस हैज बीन मेजर्ड, इसका क्या आंसर लिखा आपने? आर्या एंड स्नेहा बताइए आंसर. वर्धा. वर्धा, राइट. डायरेक्टली बताइए स्नेहा. दो, ओके सिर्फ दो ही जन है ना, तो आप डायरेक्टली बता सकते हैं. हाउ फार इज द तुळजापूर फ्रॉम वर्धा? 24 किलोमीटर. वॉट इज द डिस्टन्स बिटवीन सिंधी एंड नागपूर? 47 किलोमीटर. सिंधी एंड नागपूर. किलोमीटर. स्नेहा, एंड व्हाट इज द डिस्टेंस बिटवीन सेलू रोड एंड अजनी? 62 किलोमीटर. यस. देन क्वेश्चन टू था आपका, ये मैच द फॉलोइंग. हाफ अ मीटर. 50 सेंटीमीटर. थ्री क्वार्टर किलोमीटर. 750. हाँ, 750 मीटर ना. क्वार्टर मीटर. क्वार्टर मीटर 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर. एंड क्वार्टर किलोमीटर. टू 250 मीटर. हाफ अ किलोमीटर. 500 मीटर. थ्री क्वार्टर मीटर. 75 सेंटीमीटर. वेरी गुड. इकडे 3 मीटर. 30 सेंटीमीटर. 3 मीटर. 300 सेंटीमीटर. 3 किलोमीटर. 3000 सेंटीमीटर. 2 मीटर. 200 सेंटीमीटर है बेटा ते. 4 सेंटीमीटर. 40 मिलीमीटर. 4 किलोमीटर. 4 किलोमीटर. 4000 मीटर. सेंटीमीटर. 20 मिलीमीटर. 20 मिलीमीटर.
कन्वर्जन केले थे यस टीचर इनटू सेंटीमीटर सेवन मीटर सेंटीमीटर किती येतील सांगा टीचर ब्रेक होतो तुमचा हो टीचर इज इट ब्रेकिंग नो टीचर नो टीचर ओके सांगा दिस वन सेवन मीटर जो सेंटीमीटर करताना काय केलं कन्वर्जन कसं केलं वन मीटर हंड्रेड सेंटीमीटर सेवन मीटर सेवन इक्वल हंड्रेड ओके ओके मला बुक बुक शो करा अरे शो बुक बेटा येस टीचर यस यस गुड टीचर यस मैंने हो रही किए सारे नहीं किए नो टीचर सारे नहीं आए ओके वेरी गुड यस गुड वेरी गुड आर्या स्नेहा बुक बताइए दीक्षा तू पेपर सोडवलाय का यस टीचर ओके ऊपर वाला क्या नहीं लिखा है आपने स्नेहा कन्वर्जन कन्वर्जन नहीं लिखा है क्या माइक ऑन कीजिए ओके तो देखिए कन्वर्जन के लिए क्या करना था सेवन मीटर को सेंटीमीटर में करते वक्त सेवन मल्टीप्लाइड बाय हंड्रेड सेवन हंड्रेड सेंटीमीटर एक मीटर मतलब हंड्रेड सेंटीमीटर होता है राइट नाइन सेंटीमीटर इंटू मिलीमीटर मिलीमीटर में कितने लाइन्स आते हैं टेन तो उसका आएगा नाइन्टी मिलीमीटर इलेवन किलोमीटर में इलेवन किलोमीटर को मीटर में कन्वर्ट करना है वन किलोमीटर मतलब कितने मीटर होता है बताइए 1000 होता है ना यस टीचर तो 11 को मल्टीप्लाई करना है 1000 से करोगे अभी सॉल्व यस टीचर ओके गुड दीक्षा तू पेपर दाखव यस यस आणि हे करायला सांगितलेलं ना मी रूपांतर गुड आफ्टरनून टीचर गुड आफ्टरनून तन्वी ओके यस गुड ओके नाव आताच मी पेपर डिस्कस केला तुमचा फोर्थ स्टँडर्ड पेपर दाखवा मला मॅथ्सचा तन्वी शो मी द पेपर हिंदीचा पेपर आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत ओके टुडे ओनली मॅथ्स फोर्थ स्टँडर्ड ओके थर्ड स्टँडर्ड श्रेया आपने सॉल्व किया है पेपर मी केला यस टीचर ओके आदित्य तू सॉल्व केलाय का हो केलाय पण तो अजून क्लास वरून आला नाही आला नाही का ओके चालेल आपण थर्डचा पण पेपर ओके थर्डचा पण आपण पेपर डिस्कस करूया आताच फोर्थचा पेपर डिस्कस करून झालाय त्यामुळे कनिष तुम्हाला पेपर दाखवू शकतो सत्ता पेपर दाखव बेटा येस ओके टीचर माझा पेपर झालाय ओके दाखव तन्वी मी आता जस्ट आन्सर्स डिक्लेअर केले तर आता तुम्ही मला पेपर दाखवा येस ओके कन्वर्जन जमले का सगळ्यांना कन्वर्जन्स कन्वर्ट करायला व्हेरी गुड ओके
यस गुड. वेरी गुड. ओके यस गुड. वेरी गुड तन्वी. ओके पुट ऑफ बेटा पुट ऑफ. नाउ थर्ड स्टैंडर्ड. थर्ड स्टैंडर्ड तुमचा सुद्धा पेपर डिस्कस करूया आपण. पे अटेंशन. बघा तुम्हाला ऍडिशन अँड सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम दिले गेले होते. 365 प्लस 276 काय आलं याचा आन्सर सांगा. 641. व्हेरी गुड. सगळ्यांचं राईट आहे. 641 इज द आन्सर. नेक्स्ट आहे 350 प्लस 400 प्लस 165 व्हॉट विल बी द आन्सर फॉर दिस. 915 इज द राईट आन्सर. एव्हरी वन गॉट इट राईट. येस नेक्स्ट आहे तुमचं 230 प्लस 375 प्लस 165 इज द राईट वन. एव्हरी वन गॉट इट. वेदांग ओके. नेक्स्ट वन इज 193 प्लस 297. 490. येस 490 इज द राईट वन. चला थर्ड स्टँडर्ड सांगा सगळ्यांनी बरोबर आहे का आन्सर. येस टीचर. ओके ज्यांनी पेपर सॉल्व्ह केलाय त्यांनीच सांगायचं आहे राईट आलाय की नाही आन्सर. त्यानंतर सबट्रॅक्शनचे काही प्रॉब्लेम्स होते. 268 मायनस 175 आन्सर इज 93. इज द राईट आन्सर. यू गॉट इट राईट वेदांग. येस व्हेरी गुड. देन 234 मायनस 125 109 is the right answer. Got it? 109. Second sa barabar ahe. Next Vedang wrong. Okay. Next I 350 minus 215. Answer 135 is the right answer. Got it right? Yes. Yes. Very good. Wait. Next is 500 minus 275. Answer is 225. Very good. This one is the right answer. You got it right? Very good. Now show me the books. I think फक्त श्रेया आणि वेदांग आणि आदित्यने पेपर सॉल्व्ह केलाय. ज्यांनी नाही केलाय त्यांनी सगळ्यांनी परत पेपर सॉल्व्ह करायचा आहे. टू टाइम्स पेपर सॉल्व्ह करणार आता. ज्यांनी दाखवला नाही मी आता चेक करते. ओके थांबा. वेदांग पेपर दाखव. येस ज्यांचा पेपर सॉल्व्ह नाही केला ज्यांनी त्यांनी परत टू टाइम्स पेपर सॉल्व्ह करून मला दाखवायचा आहे. टू टाइम्स. श्रेया येस
यस गुड. आदित्य क्या मेरा मी आता सांगितले ते आन्सर तू चेक केले आदित्य? यस. सगळे राईट आलेत? यस. ओके व्हेरी गुड. चला आता तुमचा मॅथ्सचा पेपर डिस्कस झाला. नेक्स्ट लेक्चर तुमचा मंडेला असणार, तेव्हा तुमच्या क्लासच्या सब्जेक्ट सोबत तुमचा हिंदीचा पेपर डिस्कस केला जाईल. ओके. हिंदीचा पेपर पण सगळ्यांनी सॉल्व्ह केलाय ना? अजून जरी केला नसेल तरी पेपर सॉल्व्ह करून ठेवायचा आहे. यस टीचर. व्हेरी गुड. माझं झालं. व्हेरी गुड. मग आता येस आपण नेक्स्ट लेक्चरला तो डिस्कस करणार आहोत. ओके. नाऊ पे अटेन्शन. वी विल स्टार्ट विथ द थर्ड स्टँडर्ड. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. पे अटेन्शन. लास्ट लेक्चर हमने द टू मर्चेंट्स ऑफ सेरी ये लेसन पढ़ा था, राइट? टीचर. नाउ एट द मार्केट. ये कन्वर्सेशन क्या हो सकता है? दैट ये कन्वर्सेशन यहाँ पे दिया गया है तो हम वो पढ़ेंगे. देखिए क्या है. फर्स्ट में देखिए. लुक एट द फॉलोइंग पिक्चर्स. रीड द कन्वर्सेशंस गिवन ऑन द अपोजिट पेज. Then match the conversation and the pictures by giving them appropriate number. First picture में आपको क्या दिख रहा है? काय दिसते first picture मध्ये? एक मुलगा सामानाची यादी घेऊन दुकानात आलेला आहे. मग या मधला कोणता कन्वर्सेशन मॅच होणार बघूया आपण. येस दिस वन. येस. हॅलो अंकल. पेज नंबर हे 55. 55. See, hello uncle, mother has sent this list of grocery items for the month. Can you deliver them today? Uncle is saying, sure, we will deliver them today. Next picture, dekhiye kya hai? Grandpa is there, a boy and girl is there, and one boy is blowing bubble. Okay? Teacher, third. Third. Yes, third one, this one. Grandpa, the bubbles. Yes. Grandpa, the bubbles look so lovely. Can we buy the bubble maker? B. Why not? Let's buy two for you children and one for me. Kushal, mic banda thevayacha ahe. This one. The man is selling sugar cane juice. Okay. Teacher, last. Yes. Please give us two full glasses and don't put ice in the juice. Mother is saying, amhala don glass juice dya, par tyamadhye barf taku naka. But mama, I want some ice in my juice. पण तो मुलगा काय म्हणत आहे, पण आई मला थोडासा बर्फ हवाय माझ्या ज्यूस मध्ये. ओके. पुट ओनली अ लिटिल आईस इन इच ग्लास. मग आई काय म्हणत आहे, ओके प्रत्येक ग्लासात फक्त थोडा थोडा बर्फ टाका. आफ्टर दॅट देर इज अ केक शॉप अँड टू गर्ल्स आर पासिंग नियर बाय. दिस वन. हॅव यू ट्राईड दिस केक्स? एक लड़की क्या पूछ रही है, अपने तुमने ये केक ट्राई किया क्या? दे आर ट्रू सो डिलीशियस. वो बहुत ही अच्छा लगता है. दिस इज अ न्यू केक शॉप इज इट? तो दूसरी लड़की क्या बोल रही है, ये वही है ना नया वाला केक शॉप? बट आई एम नॉट वेरी फॉन्ड ऑफ केक्स. बट मुझे ज्यादा केक पसंद नहीं. इन दिस पिक्चर ही इज कॉर्न कॉप्स. इट्स अ फाइव. This one. Do you like roasted corn cobs? Oh, I love them with salt and lemon juice. तुला भाजलेले मक्के आवडतात का? मग दुसरं का म्हणत आहे दुसरी व्यक्ती? हो, मला मीठ आणि लिंबाचा रस टाकून ते आवडतात. लेट सी ॲट वॉट प्राईज इज सेलिंग देम. मग चला बघूया कितीला विकतोय तो.
इस तरह से मैंने आपको 5 कन्वर्सेशंस बता दिए हैं। नेक्स्ट आपको सर्च करने हैं और वो कन्वर्सेशन लिखने हैं। नेक्स्ट तुम्हाला सर्च करायचे आहेत आणि ते कन्वर्सेशन तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत। गॉट इट कुशल अँड श्रेया? गॉट इट टीचर? ड्रॉइंग नहीं करना ना वो? नो, सिर्फ पिक्चर का नंबर दीजिए। नाउ थर्ड स्टैंडर्ड मराठी मीडियम। आदित्य, वेदांग, देन भाविका, पे अटेंशन। एक लेसन आहे आपल्याला, द सन अँड द विंड, सूर्य आणि वारा। नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे, पहा। द सन अँड द विंड वेअर फ्रेंड्स, एक सूर्य आणि वारा हे मित्र होते। बट द विंड वॉज नॉटी, पण वारा खूप आगाव होता। ही ब्ल्यू अँड ही टॉस्ट अँड ही रश्ड थ्रू ट्रीज अँड गार्डन्स अँड हाऊसेस। तुम्हाला माहितीच आहे वारे हे नेहमी वाहत असतात, मग हा वारा झाडे, बागा, घरे यांच्या अधून मधून इकडून तिकडे पळत असायचा, वाहत राहायचा। ही स्कॅटर्ड थिंग्स हिअर अँड देअर, खूप वारा सुटला की आपल्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे उडून जातात ना, मग वारा काय करायचा, सगळ्यांच्या गोष्टी इकडे तिकडे उडवून टाकायचा, कशा पण करून ठेवायचा। ही टीज द सन, तो सूर्याला चिडवत राहायचा। सी व्हॉट आय कॅन डू, आय एम स्ट्रॉंगर दॅन यू। मग वारा काय म्हणायचा सूर्याला, बघ मी काय काय करू शकतो, मी तर तुझ्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे, माझ्याकडे खूप ताकद आहे। आय डोंट थिंक सो, सेड द सन। पण सूर्य काय म्हणायचा, मला तर तसं नाही वाटत। येस आय एम। परत वारा म्हणायचा, हो मी आहे स्ट्रॉंग। सूर्य म्हणायचा, नो यू आर नॉट, नाही तू नाहीयेस। येस आय से येस, सेड द विंड। वारा म्हणायचा, हो मी म्हटलं ना हो, म्हणजे मी स्ट्रॉंग आहे। लुक ॲट द मॅन ऑन द फार्म, देअर इज अ ब्लँकेट अराउंड हिज शोल्डर, आय विल मेक हिम थ्रो इट अवे। लेट अस सी, सेड द सन। मग एक दिवस सूर्य काय म्हणाला, बघ शेतावर एक माणूस बसलेला आहे आणि त्याच्याकडे ब्लँकेट आहे, त्याने त्याच्या अंगावर ब्लँकेट घेतलेला आहे। माझ्याकडे अशी ताकद आहे की मी ते ब्लँकेट त्याला फेकायला लावेन, बघता तू। देन द विंड स्टार्टेड ब्लोईंग, नो सॉरी, दिस इज, हे कोण म्हणत आहे, वारा म्हणत आहे। लेट अस सी, सेड द सन। मग सूर्य काय म्हणाला, चालेल बघूया, तू तू ते ब्लँकेट त्या माणसाला फेकायला लावतोस की नाही। देन द विंड स्टार्टेड ब्लोईंग, ही ब्लू अँड ब्लू। मग आता वारा, वाऱ्याने जोर जोरात फुंकर मारायला सुरुवात केली आणि तो जोर जोरात ते वारे वाहायलाच लागले। ही ब्ल्यू हार्ड, तो खूप जोरात फुंकर मारू लागला। बघ तुम्ही बघू शकता चित्रात, तो किती जोरात एकदम त्याची ताकद लावून फुंकर मारत आहे। बट द मॅन डीड नॉट थ्रो दी ब्लँकेट अवे। सांगा मला, तो माणूस फेकेल का ब्लँकेट? खूप वारा लागल्यामुळे त्याला थंडी वाजेल आणि तो ब्लँकेट अजून स्वतःच्या अंगावर ओढून घेईल की नाही? येस ऑर नो? येस येस, तो अजून त्याच्या अंगावर ओढून घेईल वाऱ्याने, तो त्याला थंडी वाजेल आणि तो इकडे तिकडे ते ब्लँकेट फेकणारच नाही। इट इज सो विंडी, सेड द मॅन। तो माणूस काय म्हणाला, वारा तर खूपच जोरात वाहत आहे। अँड रॅप द ब्लँकेट टाईट अराउंड हिज शोल्डर। मग त्याने, वारा खूप जोरात वाहत असल्यामुळे त्याला थंडी वाजू लागली आणि त्याने एकदम घट्ट ते ब्लँकेट स्वतःभोवती गुंडाळून घेतलं। द सन स्माइल्ड अँड सेड टू द विंड, नाउ वॉच दिस। आता सूर्य काय म्हणाला, आता सूर्य हसला, बघ तू काय म्हणाला होतास की तू त्या माणसाला ब्लँकेट फेकायला लावशील, पण तुझ्याने तर ते झालं नाही, आता बघ मी काय करतो। देन द सन बिगन टू गेट हॉट, आता सूर्य एकदम जोरात जास्त गरम व्हायला लागला, तापायला लागला। ही बिकम व्हेरी व्हेरी हॉट, तो खूपच तापला। अ सेड द मॅन, नाव इट्स टू हॉट। मग माणूस काय म्हणाला, बापरे आता तर खूपच गरम होत आहे। ही टूक द ब्लँकेट ऑफ अँड थ्रू इट इन अ कॉर्नर, त्याने ब्लँकेट काढलं आणि एका कोपऱ्यात फेकून दिलं। नाव टेल मी हु इज स्ट्रॉंगर, द सन ऑर विंड। मग आता सांगा मला, कोण स्ट्रॉंग होत, सन की विंड? सन। सन, येस गुड। आता
यामधून काही शब्द मी देते ते तुम्ही पटकन अंडरलाइन करून घ्या आणि ते तुमच्या बुकमध्ये तीन तीन वेळा लिहा. ओके करा पटकन अंडरलाइन. दिसतंय ना अंडरलाइन केलेलं? येस. हा करा. पहिल्या पहिल्या मध्ये फ्रेंड्स आणि नॉटी. डन. सन पेंट. पहिले चार शब्द झाले करून सगळ्यांचे अंडरलाइन. दिसतंय ना मी केलेत ना अंडरलाइन ब्ल्यू कलरने. इकडे बघा दिस वन टॉस्ट रश्ड. भाविका माईक बंद ठेव. गार्डन्स स्कॅटर्ड टीज्ड. चला हे शब्द अंडरलाईन करून घ्या. डन. आदित्य वेदांत चला मेक इट फास्ट. नेक्स्ट स्ट्रॉंगर. अंडरलाइन करून तिच्या अंडरलाइन करून ना झाली. शोल्डर्स ब्लँकेट ग्लोविंग. फक्त शब्दाखाली रेष मारायची आहे. एवढा वेळ का लागतोय तुम्हाला? लिहून कधी कम्प्लीट होणार मग? कम्प्लीट. ब्लँकेट शोल्डर्स ग्लोविंग. इथे रॅप्ड थ्रू अँड कॉर्नर. एवढे सगळे शब्द तुम्हाला तीन वेळा लिहून पाठ करायचे आहेत. गॉट इट? थर्ड स्टँडर्ड कम्प्लीट. बघा परत एकदा, परत एकदा बघा. सन फ्रेंड्स विंड नॉटी पहिल्या पॅसेज मध्ये. त्यानंतर दुसऱ्या पॅसेज मध्ये टॉस्ट रश्ड गार्डन्स स्कॅटर्ड टीज्ड स्ट्रॉंगर. टीचर मला वापस दाखवा ना आवाजचा. हे झालेत? नो. पटकन कर. कंप्लीट. भाविका व्हॉट अबाउट यू? चला आता हे शब्द तुम्हाला तीन वेळा नोटबुक मध्ये लिहून पाठ करायचे आहे. स्टार्ट रायटिंग नाव. फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. मराठी मीडियम वाले कोण कोण आहे? फोर्थ स्टँडर्ड रेज युअर हँड. मराठी मीडियम फोर्थ स्टँडर्ड रेज युअर हँड. फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम आय एम आस्किंग. स्नेहा T.
टीचर एकच बारे दिवस आहेत. तीन. येस. मराठी मीडियमचं कोणीच नाही आहे का टीचर? कोणता पेज नंबर? दिस इज ऑन युअर पेज नंबर 51. कम्प्युटर्स, कम्प्युटर्स हा लेसन आपण सुरू करतोय. बिफोर दॅट जस्ट लेट मी चेक. चलो पे अटेंशन. कम्प्युटर्स, यू हॅव लर्न द मॅथमॅटिकल ऑपरेशन्स ऑफ ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. आपण हे सगळं शिकलोय की नाही? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, वी हॅव लर्न दिस, राईट? यू कॅन डू, यू कॅन डू सम्स विच इन्वॉल्व एनी वन ऑर मोर ऑफ दिस ऑपरेशन. मग तुम्ही ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन याचे सम सॉल्व करू शकता की नाही? येस ऑर नो? फोर्थ स्टँडर्ड. येस येस. यू मे ऑल्सो सॉल्व कॉम्प्लिकेटेड सम विच इन ऑल ऑफ दिस ऑपरेशन्स. मग कधी ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, कधी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन एकत्र असेल, तर ते सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करता येत आहेत, राईट? येस ऑर नो? येस. फक्त तन्वीलाच विचारते आहे का मी? व्हॉट अबाउट द अदर्स? फक्त तन्वी रिप्लाय देते, बाकीच्यांचं काय चाललंय, कुठे लक्ष आहे? ओके, सो यू कॅन कॅल्क्युलेट द आन्सर्स क्विकली इफ यू यूज टेबल्स. मग जर तुम्हाला टेबल्स पाठ असतील, पाढे पाठ असतील, तर आपले कॅल्क्युलेशन लवकर होतात. यू कॅन कॅल्क्युलेट द आन्सर क्विकली इफ यू यूज टेबल्स, बट समटाइम्स इट इज नेसेसरी टू कॅरी आउट व्हेरी कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्स दॅट इन्वॉल्व व्हेरी लार्ज नंबर. पण कधी कधी तुम्हाला एवढ्या लवकर नाही, पण थोडं मोठं झाल्यावर अशी गणितं येतात ज्यामध्ये खूप मोठे मोठे नंबर्स विचारले जातात, दॅट इन्वॉल्व व्हेरी लार्ज नंबर. ऍट सच टाइम मिस्टेक्स आर बाउंड टू ऑकर इन द कॅल्क्युलेशन. मग अशा वेळी आपलं जे कॅल्क्युलेशन आहे त्यामध्ये चुका होऊ शकतात. देन यू वेस्ट अ लॉट ऑफ टाइम चेकिंग अँड रिचेकिंग युअर आन्सर. मग आपला आन्सर बरोबर आहे का हे आपण सारखं सारखं तपासून पाहत राहतो. हाऊ कॅन वी अवॉइड दिस एरर अँड वेस्टेज ऑफ टाइम. मग ही जी चूक आहे किंवा ती चूक तपासण्यात आपला जो वेळ फुकट जातोय तो आपण कसा वाचवू शकतो? अ कम्प्युटर मशीन दॅट इज एन आन्सर टू ऑल दिस प्रॉब्लेम. मग या आपल्या जेवढ्या समस्या आहेत त्याचं एक छानस उत्तर म्हणजे कम्प्युटर. कम्प्युटर कॅन सॉल्व प्रॉब्लेम्स अँड कॅरी आउट दी मोस्ट डिफिकल्ट कॅल्क्युलेशन विथ अमेझिंग स्पीड अँड अॅक्युरेसी. कम्प्युटर तुमचे हे प्रॉब्लेम्स लगेच एकदम कमी वेळात सॉल्व्ह करतो आणि ते बरोबरच असतात, ते चुकीचे नसतात. कम्प्युटर्स कॅन डू सेव्हरल अदर थिंग्स बिसाइड्स कॅरिंग आउट कॅल्क्युलेशन. इन फॅक्ट देर आर फ्यू थिंग्स दॅट अ मॉडर्न कम्प्युटर इज नॉट एबल टू डू. बघा, कम्प्युटर कॅल्क्युलेशन एकदम खूप कमी वेळात करतोच, पण कॅल्क्युलेशन सोबत तो अजून काही गोष्टी पण करू शकतो. म्हणजे काही एकदमच कमी अशा गोष्टी असतील जो कम्प्युटर करू नाही शकत. कम्प्युटर्स हॅव मेमरी दॅट इज दे कॅन स्टोअर लॉट ऑफ डेटा ऑर इन्फॉर्मेशन. तुम्ही पाहिलं असेल घराच्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आपण फोटोज वगैरे सेव्ह करून ठेवतो, बरोबर? काही गाणे वगैरे भरून ठेवतो. हे कशामुळे होतं? कम्प्युटरमध्ये मेमरी असते
आणि त्या मेमरी मध्ये आपण आपली माहिती सेव्ह करू शकतो. दे कॅन कीप वर्ड्स, पिक्चर्स अँड साऊंड्स इन देअर मेमरी. सॉरी. अँड गिव यू द इन्फॉर्मेशन विद इन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड वेन यू नीड इट. मग ते तुमचा जो डेटा आहे, तुमची जी माहिती आहे, मग फोटो असू द्या, साऊंड असू द्या किंवा वर्ड फॉर्मॅटमध्ये काहीही असू द्या, कम्प्युटर सगळं सेव्ह करून ठेवू शकतो आणि तुम्हाला हवं असता असल्यावर काही सेकंदातच ते तो तुम्हाला शोधून सुद्धा देतो. कम्प्युटर्स कॅन प्रोसेस द डेटा ऑर द इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग टू दी इन्स्ट्रक्शन गिव्हन टू देम. मग कम्प्युटरला स्वतःलाच कळतं का काय करायचं आहे? नाही, आपल्याला त्याला इन्स्ट्रक्शन्स द्याव्या लागतात. त्याच्यावरून कोणती गोष्ट करायची आहे ते ती गोष्ट तो करतो. ओके. अ मॉडर्न कम्प्युटर कॅन फॉलो थाउजंड ऑफ इन्स्ट्रक्शन्स विद इन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. आत्ताचे जे कम्प्युटर आहेत ते एवढे स्मार्ट टेक्नॉलॉजीने बनवलेले आहेत की हजारो तुमच्या आज्ञा तो कम्प्युटर फक्त एका सेकंड मध्ये पूर्ण करू शकतो. Only the instruction have to be given in a language that the computer understand. पण त्या ज्या लँग्वेज, पण ते जे इन्स्ट्रक्शन आहे ते कम्प्युटरला समजणाऱ्या भाषेतच दिले गेले पाहिजेत. कोणत्याही भाषेत दिले गेलेले इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला समजतील का? नाही. कम्प्युटरला समजलेल्या भाषेत, समजणाऱ्या भाषेतच त्याला ते इन्स्ट्रक्शन दिले गेले पाहिजेत. A set of code instructions written for a computer is known as a program. मग असे जे इन्स्ट्रक्शन असतात जसं कॉपी, पेस्ट वगैरे, आपण सेव्ह करतो एखादी फाईल, एखादी फाईल डिलीट करतो, हे सगळं काय आहे? हे इन्स्ट्रक्शन आहेत. मग हे इन्स्ट्रक्शन एकत्र लिहिलेले असतात एका सेटमध्ये, त्या सेट ऑफ कोडला काय म्हणायचं? प्रोग्राम. रायटिंग अ कम्प्युटर प्रोग्राम इज अ स्पेशलाइज टास्क. आणि हे जे प्रोग्राम लिहितात ते कम्प्युटरमध्ये एकदम कम्प्युटरच्या विषयात स्पेशलायझेशन मिळवलेले, खूप जास्त शिकलेले लोक हे करू शकतात. कम्प्युटरबद्दल खूप जास्त नॉलेज असलेले लोक करू शकतात. अ कम्प्युटर ऑन इट्स ओन डज नॉट मेक जजमेंट्स अबाउट द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन टू इट. इट फॉलोज द इन्स्ट्रक्शन्स ब्लाइंडली. That is why the instructions have to be written very, very carefully. The instruction must cover, yes, the instructions must cover every step involved in an operation. If you miss a step, the computer will not correct it. See, a computer on its own does not make judgments about the instructions given to it. Computer काय करतो? त्यांना आपण जे इन्स्ट्रक्शन देतो तेच फॉलो करतो ब्लाइंडली. एखाद्या अंधळ्या व्यक्तीला तुम्ही कसं इन्स्ट्रक्शन द्याल आणि तो फॉलो करेल, तशाच प्रकारे कम्प्युटर पण करतो. कम्प्युटर ऑन इट्स ओन डज नॉट मेक एनी जजमेंट. तो स्वतः काहीही जजमेंट करू शकत नाही. तुम्ही जे इन्स्ट्रक्शन देताय तेच तो फॉलो करणार आहे. दॅट इज वाय द इन्स्ट्रक्शन हॅव टू बी रिटन व्हेरी व्हेरी केअरफुली. म्हणूनच तुम्ही कम्प्युटरला ज्या आज्ञा देणार आहात, ज्या इन्स्ट्रक्शन देणार आहात, दॅट शुड बी रिटन व्हेरी व्हेरी केअरफुली. द इन्स्ट्रक्शन मस्ट कव्हर एव्हरी स्टेप इन्वॉल्व इन अन ऑपरेशन. इफ यू मिस अ स्टेप द कम्प्युटर विल नॉट करेक्ट इट. जर इन्स्ट्रक्शन तुम्ही इन्स्ट्रक्शन मधलं एखादी स्टेप गाळली तर त्याच्यातलं, इफ यू मिस अ स्टेप द कम्प्युटर विल नॉट करेक्ट इट. जे इन्स्ट्रक्शन देणार आहात त्याच्यातली जर एखादी स्टेप तुम्ही गाळली तर कम्प्युटर ती चूक सुधारू शकत नाही. ओके, गॉट इट? गॉट इट हियर? येस टीचर. येस टीचर. ओके. वन हॅज टू थिंक केअरफुली टू इमॅजिन वेर एव्हरी स्टेप इन्वॉल्व इन एनी टास्क. Let us see if we can imagine all the steps involved in a simple task. Suppose mother has asked you to buy vegetables. You have to divide this task into smaller ones. Baga, one has to think carefully to imagine every step involved in any task. Mag apan jeva computer la order detoy teva pratyek
टास्क मध्ये कशा स्टेप्स असतील ते आपण पाहिलं पाहिजे. आपण स्वतः इमॅजिन केलं पाहिजे की तो कसा काम करणार आहे. सो बघा, आपण एक सिंपल टास्क घेऊया. सपोज मदर हॅज आस्क यू टू बाय व्हेजिटेबल. जर आईने तुम्हाला भाजी आणण्यासाठी बाजारात पाठवलं, यू हॅव टू डिवाइड दिस टास्क इन टू स्मॉलर वन. तुम्ही या कामाला छोट्या छोट्या कामांमध्ये डिवाइड करणार. कशा प्रकारे? गोइंग टू द ग्रीन ग्रॉसर्स शॉप, तुम्ही भाजीवाल्याकडे जाणार. पिकिंग अप द व्हेजिटेबल्स यू वॉन्ट अँड पेईंग फॉर देम. मग जे भाज्या तुम्हाला पाहिजे आहेत त्या तुम्ही उचलणार आणि त्यासाठी पैसे सुद्धा देणार ना, की असेच त्या भाज्या उचलून आणणार. वी विल पे फॉर देम ना, येस ऑर नो? हो, येस. अँड थर्ड इज कमिंग बॅक होम, आणि नंतर त्या सगळ्या घेऊन परत येणार. देन यू हॅव टू सब डिवाइड दिस टास्क इन टू स्टील स्मॉलर वन्स. जर तुम्हाला या सगळ्याला अजून छोट्या छोट्या टास्क मध्ये डिवाइड करायचं झालं या कामाला, तर काय कराल पहा. गोइंग टू द ग्रीन ग्रॉसर शॉप, म्हणजे भाजीवाल्याच्या दुकानात जाणे. टेक अ बॅग फॉर द व्हेजिटेबल, टेक मनी फॉर द व्हेजिटेबल. आणि याच्या आधी काय करावं लागणार? सोबतच भाजी आणण्यासाठी एक पिशवी आणि भाजी आणण्यासाठी पैसे घ्यावे लागणार. देन स्टार्ट फ्रॉम युअर हाऊस, आपल्या घरापासून सुरुवात करा. वॉक डाऊन द स्ट्रीट, रस्त्यावर चालत जा. टर्न राईट ऑर लेफ्ट, भाजीवाल्याचं दुकान तुमच्या रस्त्याच्या उजव्या बाजूला असेल तर उजव्या बाजूला वळा, डाव्या बाजूला असेल तर डाव्या बाजूला वळा. देन वॉक डाऊन द स्ट्रीट, परत रस्त्यावर चाला. क्रॉस द स्ट्रीट, आता भाजीवाला काय रस्त्याच्या मध्येच असणार का? नाही, त्याच्यासाठी तुम्हाला रस्ता क्रॉस करावा लागणार की नाही. सो क्रॉस द स्ट्रीट, एंटर्स ग्रीन ग्रॉसर्स शॉप, आणि भाजीवाल्याच्या दुकानात जा. बघा, Each of these smaller tasks can again be divided further into smaller tasks. Try to do that, choosing any one of the above steps. मग या छोट्या याला आपण अजून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. Thus, we see that computers are smarter than men, but it is men who do the difficult job of making them smart enough. बघा, कम्प्युटर आपल्यापेक्षा स्मार्ट आहेत. Yes. ते स्वतः वेगवेगळ्या मोठमोठ्या एकदम सम सॉल्व करू शकतात, पण या कम्प्युटरला स्मार्ट कोणी बनवलं? सांगा, कम्प्युटर कोणी बनवला? माणसानेच बनवला की नाही? येस. सो द नेक्स्ट टाइम यू प्ले अ गेम ऑन अ कम्प्युटर ऑर वॉच अ व्हिडिओ ऑर ऑब्टेन सम इन्फॉर्मेशन, थिंक ऑफ द मेन हु पुट इन सो मेनी एफर्ट्स टू मेक इट ऑल पॉसिबल. मग जेव्हा नेक्स्ट टाइम तुम्ही कम्प्युटरवर गेम खेळाल किंवा व्हिडिओ पाहाल, काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ती शोधाल, तेव्हा असा विचार करायचा आहे की अरे बापरे, हे ज्या व्यक्तीने बनवला असेल तो व्यक्ती किती हुशार असेल. येस, अंडरस्टूड? येस टीचर. अंडरस्टूड द लेसन? व्हेरी गुड. काय आहे बघा, थिंग्स टू डू, रीड द सेंटेन्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला ऑप्शन दिलेत, आपण करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचं आहे. मिस्टेक्स आर बाउंड टू ऑकर. देर आर नो मिस्टेक्स, देर आर सम मिस्टेक्स, ऑल मिस्टेक्स आर टाईड टुगेदर. सांगा काय येणार याचा आन्सर. मिस्टेक्स आर बाउंड टू ऑकर. सांगा. All mistakes are tied together. No. There are some mistakes. Okay? म्हणजे आपल्याकडून चुका होत राहतात, थोड्याशा तरी चुका होतात, right? Then there are few things that a modern computer is not able to do. याचा अर्थ काय होणार? सांगा, याचा अर्थ काय होणार? कोण सांगणार? मराठीतून सांगते मी, मग तुम्ही सांगा. देर आर फ्यू थिंग्स दॅट अ मॉडर्न कम्प्युटर इज नॉट एबल टू डू. काही कमीज अशा कमीज गोष्टी आहेत जे मॉडर्न कम्प्युटर करू शकत नाही. मग या थ्री मधून काय ऑप्शन येणार? तन्वी, कॅन यू? स्नेहा, Your answer will be a modern computer can do almost everything. जवळजवळ सगळ्याच गोष्टी मॉडर्न कम्प्युटर करू शकतो. ऑप्शन नंबर 3 इज युअर आन्सर. गॉट इट?
Yes, got it. Yes, teacher. Very good. Okay. Now, हे दोन क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहेत फोर्थ स्टँडर्ड क्वेश्चन नंबर वन मधला ए आणि बी. ओके, फॉर युअर होमवर्क यू आर गोइंग टू राईट इट फॉर युअर होमवर्क. मराठी मीडियम ओनली, दीक्षा इज प्रेझेंट राईट? येस येस. ओके, मग दीक्षा अजून कोणीच प्रेझेंट नाहीये तर आपण तुमचं नेक्स्ट लेक्चरला शिकवूया. ओके, बाकी सगळ्यांना शिकवलेलं समजलंय का आज? थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. ओके ओके, सो नाव यू कॅन लीव द क्लास. बाय बाय. थँक यू टीचर. बाय, वेलकम. बाय टीचर. बाय बाय. बाय बाय टीचर. बाय बाय. छोटी गई गई मामा के दस. ए मम्मी, मम्मी है. गेली गेली ती पण कट झाली.